वाजणारा बँड, नाचणारे लोक आणि मागे सजवलेली गाडी, एखाद्या लग्नाच्या थाटाला शोभेल असा काहीसा हा प्रकार आहे. मात्र प्रेक्षकांनो, हा कुठल्याही लग्नाचा थाट नाही, तर हे आहे नुकत्या जन्मलेल्या मुलीचं स्वागत. औरंगाबादच्या हराळ कुटुंबात महिला दिनाच्याच दिवशी मुलीचा जन्म झाला आणि आज ती मुलगी घरी आली. मग काय, तिच्या स्वागताला कुटुंबियांनी कुठलीही कसर सोडली नाही. सजवलेल्या गाडीत मुलगी, समोर नाचणारे वडील, आजोबा, आजी आणि मावश्या, अशा थाटात मुलीचं घरात स्वागत करण्यात आलं. नाचताना सुद्धा लेक वाचवा असा संदेश खूप काही सांगून जात होता. मुलीचं आईसोबत पहिलं पाऊल घरात पडलं त्या औक्षणानं. खऱ्या अर्थानं या लक्ष्मीच्या स्वागताचा हा आगळा वेगळा सोहळा कुटुंबियांनी साजरा केला. आजच्या भारत देशामध्ये गर्भपात वगैरे जे काही सगळे इलिगल गोष्टी चालू आहेत, फक्त ते थांबावं आणि सर्वांनी मुलींना उत्सुकतेने शिकवावं आणि पुढे न्यावं ही संकल्पना ठेवून आम्ही तिला घरी वाजत गाजत आणण्याचा एक छोटा प्रयत्न केलेला आहे. घरात पहिली मुलगी आली तर लक्ष्मी आल्यासारखंच आहे, त्यामुळे तिचं खूप जोरदार स्वागत करा, कधीही नाराज होऊ नका. त्यासाठी मुली पण खूप करू शकता. मुलगी जितके आई वडिलांची सासऱ्यांची काळजी घेते तितके मुलं नाही करत, आणि जितके मुलींना फिलिंग समजतात तितक्या मुलांना नाही समजत. घरात येणाऱ्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद एकमेकांना पेढा भरवून सगळ्यांनी साजरा केला. घर अशा पद्धतीनं सजवण्यात आलं होतं. आजी आजोबांचा आनंद तर गगनात माविनासा झाला होता. आम्ही खूपच आनंदित आणि उत्साहित आहेत, कारण आमच्या घरात सुद्धा फार दिवसानंतर पहिल्याच मुलीचा जन्म झालेला आहे. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. भारत सरकार एवढी मोठी प्रोग्राम राबवत आहे, तरी ते लोक त्याच्यावर लक्ष देत नाही. पण आम्हाला त्या लोकांना संदेश द्यायचा की यातून हे लोक समाज हा सुधारला पाहिजे आणि मुलीविषयी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. एकीकडे मुलगी नकोशी असं दुर्दैवी चित्र आपण पाहतो, तर दुसरीकडे हराळ कुटुंबियांकडून होत असलेल्या मुलीच्या जन्माचं स्वागत निश्चितच कौतुकास्पद आहे. विशाल करुळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.